नमस्कार मित्रांनो, एमपीएससी ट्रेंड्स या आपल्या फ्री युट्यूब एज्युकेशनल चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण इकॉनॉमिक्सच्या आपल्या पुढच्या पार्टकडे वळणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण चालू केलाय आणि त्यामधला आपण पाचवा पार्ट बघणार आहोत. आणि या पार्टमध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. याआधी आपण चार टॉपिक बघितले. चार टॉपिकमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे ज्या काही बेसिक थिंग्स होत्या या राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड, त्या सगळ्या मी अगदी व्यवस्थितपणे क्लिअर केल्या. त्याच्याशी रिलेटेड एक्झामला पॉईंट्स क्वेश्चन्स कशा प्रकारे येतात हे सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कव्हर केले आहे. आणि आज आपण जे की महत्वाचा कोर पार्ट आहे या राष्ट्रीय उत्पन्नाचा तो कव्हर करणार आहोत. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की GDP काय असतं, NDP काय असतं, GNP काय असतं आणि NNP काय असतं. ओके, या सगळ्या बेसिक थिंग्स MPSC अभ्यास करणाऱ्या मुलांना सगळ्यांना माहित असतं, सगळ्यांनी हे वाचून घेतलेलं असतं, पण अजून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये सगळ्यांना कन्फ्युजन असतं. ठीक आहे, तर तेच कन्फ्युजन आपण आपल्या या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. ओके, सगळं कन्फ्युजन तुमचं या GDP बद्दल सगळं दूर होणार आहे. ठीक आहे, तर ह्या चार ज्या काही संकल्पना आहेत कोणकोणत्या, GDP, NDP, GNP आणि NNP हे काय आहे, तर हे आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्यापेक्षा आपण या चारहींचे चार सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये फक्त GDP बद्दल बोलणार आहोत. GDP काय आहे, GDP चा अर्थ काय असतो, GDP ची व्याख्या काय आहे, GDP वर परिणाम करणारे घटक कोणकोणते असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर GDP मध्ये वाढ घडून आणणारे घटक कोणकोणते असतात, त्याच्यानंतर घट घडून आणणारे घटक कोणकोणते असतात, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या क्लिअर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही संख्यात्मक साधने आहेत म्हणजे NDP, GNP आणि NNP ह्या व्यवस्थितपणे क्लिअर करूया. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण फक्त या व्हिडिओमध्ये GDP बद्दल डिस्कस करूया. सगळे पॉईंट्स तुमचे या व्हिडिओतून कव्हर होतील. ठीक आहे, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. GDP म्हणजे काय, तर GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सुरुवातीला तुम्हाला याचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, आता आपण या GDP अर्थ बघू. आता GDP म्हणजे काय, तर GDP म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवा यांचे आपल्या भारताच्या आर्थिक किंवा सामुद्रिक सीमाच्या आत घेतलेले वस्तू आणि सेवांचे उत्पादन होय. ठीक आहे, आता हे उत्पादन केवळ अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या संदर्भातच विचारात घेत असतात, यामध्ये मध्यमवर्ती वस्तू विचारात घेत नाहीत. मी तुम्हाला का बरं ते सांगितलेलं आहे, कारण मध्यमवर्ती वस्तूमुळे काय होतं, तर उत्पन्नाची डबल काउंटिंग होत असते, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर GDP म्हणजे काय, तर एका आर्थिक वर्षामध्ये, आता एक आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं, आपण जे आर्थिक वर्ष असतं आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, तर एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवा यांचे आपल्या भारताच्या आर्थिक किंवा सामुद्रिक सीमाच्या आत घेतलेले वस्तू आणि सेवांचे उत्पादन. ठीक आहे, इथं महत्वाचं काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. डोमेस्टिक म्हणजे काय, तर भारताच्या आर्थिक आणि सामुद्रिक सीमांच्या आत, म्हणजे भारताच्या क्षेत्रामध्ये जे जे काही उत्पादन तुम्ही घेणार आहात वस्तू आणि सेवांचं, ते सगळं आपण या GDP मध्ये काउंट करत असतो. ओके, म्हणजे GDP अर्थ काय होतो, तर एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवा यांचे आपल्या भारताच्या आर्थिक किंवा सामुद्रिक सीमांच्या आत घेतलेले जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन असतं ते म्हणजे काय असतं, GDP असतं. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे ज्या काही वस्तू बद्दल आपण इथं उल्लेख करत आहोत त्या वस्तू ह्या अंतिम वस्तू असतात. ठीक आहे, अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा याच्याबद्दल मी बोलत आहे. मध्यमवर्ती वस्तू या GDP मध्ये येत नसतात. का बरं येत नाही, तर त्याची उत्पन्नाची काय होते, तिथं डबल काउंटिंग होत असते. ओके, आता महत्वाचं म्हणजे काय, आता हे GDP हे उत्पादन जे असतं वस्तू आणि सेवांचं, हे उत्पादन घेत असताना मोठ्या प्रमाणावर भांडवली वस्तूंचा वापर होत असतो. आता भांडवली वस्तू म्हणजे काय, हे सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही, त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा. भांडवली वस्तू, अंतिम वस्तू, मध्यमवर्ती वस्तू या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला तिथून कव्हर होऊन जातील. ठीक आहे, तर महत्वाचं म्हणजे काय, तर हे उत्पादन घेत असताना मोठ्या प्रमाणावर भांडवली वस्तूंचा वापर होत असतो. आणि मग भांडवली वस्तूंचा वापर होत असल्यामुळं काय होत असतं, तर उत्पन्नाची झीज होत असते. ठीक आहे, त्यांची झीज होत असते, त्यामुळं या ठिकाणी या GDP मध्ये आपल्याला घसारा सुद्धा विचारात घ्यावा लागत असतो. ओके, आता घसारा म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण थोडक्यात बघू. घसारा म्हणजे काय असतं, तर घसारा म्हणजे एखादी स्थिर संपत्ती आहे आणि या स्थिर संपत्तीचा वापर केल्यामुळे तिच्या मूल्यात काय होत असते, झीज होत असते, म्हणजेच तो घसारा होत असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी नवी कोरी गाडी घेतली आहे, समजा ती 5 लाखाला तुम्ही एखादी 4-व्हीलर घेतली, पण तुम्ही ती काही वर्षानंतर 5 लाखाला थोडी विकणार आहात, कारण तिची व्हॅल्यू, तिचं मूल्य कमी होणार 5 वर्षानंतर सर तुम्हाला ती विकायची झाली तर. ठीक आहे, म्हणजे तिचं काय होत असतं, घसारा होता, डिप्रिसिएशन होत असतं.
ओके, म्हणजेच काय तर घसारा म्हणजे काय असतं, जी काही स्थिर संपत्ती असतं या स्थिर संपत्तीचा वापर केल्यामुळे तिच्या मूल्यामध्ये काय होत असते, घट होत असते. म्हणजे तुम्ही जी काही 5 लाखाला गाडी घेतलेली आहे ती जर तुम्हाला 5 वर्षांनी विकायची असेल तर तुम्हाला ती 5 लाखाच्या खालीच विकावं लागणार आहे, 2 लाख म्हणा 3 लाख म्हणा, ओके, कारण तिच्या मूल्यामध्ये काय होणार, तिथे झीज होणार. ठीक आहे, याला आपण घसारा म्हणत असतो. आता घसारा म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये त्याला डिप्रिसिएशन असं म्हणतात. आता हा डिट्रेडियम हा एक लॅटिन वर्ड आहे आणि या लॅटिन वर्ड मधूनच या डिप्रिसिएशनचं नाव पडलेलं आहे, म्हणजे त्याला घसारा आपण असं म्हणतो. म्हणजे काय तर त्यामध्ये मूल्यामध्ये झीज होत असते, घट होत असते, हे महत्वाचं आहे. ओके, आणि ही जी काही झीज असते किंवा हा जो काही घसारा असतो हा आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेत नसतो. ओके, म्हणजे काय तर पण मात्र इथं जीडीपीचं जे काही उत्पादन असतं, या जीडीपीच्या जीडीपीचा जो काही अर्थ आहे इथे काय होतं तर जीडीपीमध्ये आपण अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या संदर्भात उत्पादन घेत असतो, पण जीडीपीमध्ये मात्र भांडवली वस्तूंचा वापर होत असतो आणि भांडवली वस्तूंचा वापर झाल्यामुळं तिथं त्या ठिकाणी त्या यंत्रसामग्रीची झीज होत असते. ठीक आहे, तरी सुद्धा आपण ही झीज जीडीपीमध्ये विचारात घेत असतो. इथं हा पॉईंट लक्षात ठेवा, जीडीपीमध्ये आपण घसारा विचारात घेतो. घसारा म्हणजे काय, डिप्रिसिएशन म्हणजे काय तर मूल्यामध्ये होणारी झीज. जीडीपीमध्ये आपण घसारा विचारात घेतो, पण हा घसारा मात्र आपण कशामध्ये विचारात घेत नाही, नॅशनल इन्कम मध्ये विचारात घेत नसतो. ओके, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे जीडीपी आणि जीएनपी, जी जिथं आलं का ग्रॉस, तिथं आपण घसारा विचारात घेत असतो. आणि एनडीपी आणि एनएनपी हे जे काही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या टर्म्समध्ये आपण घसारा विचारात घेत नसतो. ठीक आहे, जीडीपीमध्ये आणि जीएनपी, जिथं जी आलं जिथं आपल्याला काय करायचं तर घसारा विचारात घ्यायचा आहे, पण जिथं एनडीपी आणि एनएनपी म्हणजे नेट जिथं आलं तिथं आपल्याला घसारा विचारात घ्यायचा नाही, ही गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की असली पाहिजे. घसारा म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलंय. घसारा जीडीपी आणि जीएनपी, जिथं जी आहे जिथं ग्रॉस आहे तिथं आपण घसारा विचारात घेतो, जिथं एनडीपी किंवा एनएनपी म्हणजे नेट आहे तिथं आपण घसारा विचारात घेत नाही. हे एनडीपी एनएनपी जीएनपी हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये व्यवस्थितपणे सांगणार आहे. ओके, म्हणजे काय तर जीडीपीमध्ये आपण घसारा विचारात घेतो आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जीडीपी हा सॉरी घसारा हा आपण विचारात घेत नसतो. ठीक आहे, सो डिप्रिसिएशन बद्दल कोणाला काही डाऊट नसेल असं मी कन्सिडर करतो आणि आपण आपल्या पुढच्या टर्मकडे वळू. आता आपण जीडीपीची व्याख्या बघूया. जीडीपी म्हणजे काय तर एका आर्थिक वर्षामध्ये आर्थिक सीमांच्या आत, मग ती आर्थिक सीमा कोणती आली, सामुद्रिक सुद्धा आली, देशाची, जे काय वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेत असतो आणि त्याचप्रमाणे घसारा देखील घेत असतो, हे म्हणजे सगळं काय असतं, जीडीपी असतं. ओके, फक्त महत्वाचं काय आहे इथं, ग्रॉस, ग्रॉस म्हणजे पूर्ण, आणि डोमेस्टिक, डोमेस्टिक म्हणजे काय, आपल्या भारताच्या आर्थिक आणि सामुद्रिक सीमाच्या आत, म्हणजे आपल्या भारताच्या सीमाच्या आत जे काय प्रोड्यूस होईल, जे काय उत्पादन होईल अंतिम वस्तू आणि सेवांचे, ते सगळे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मग आपले लोक असतील आपल्या भारतात किंवा परदेशी जरी असतील, त्यांनी आपल्या देशात राहून जे काही उत्पादन घेतलेलं असतं वस्तू आणि सेवांचं, ते सुद्धा आपल्याला इथं विचारात घ्यावं लागतं. ओके, आता आपण या जीडीपीची काही वैशिष्ट्ये बघू. तर काय वैशिष्ट्य आहे त्याचे, देशांतर्गत उत्पादन, महत्वाचं म्हणजे काय तर देशांतर्गत उत्पादन, आर्थिक आणि सामुद्रिक सीमांच्या आत, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, फक्त आणि फक्त अंतिम वस्तू आणि सेवाच विचारात घेत असतो आपण, मध्यमवर्ती वस्तू इथं विचारात घेत नाहीत. जीडीपीमध्ये मध्यमवर्ती वस्तू विचारात घ्यायच्या नाही, फक्त अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घ्यायच्या. आता हे अंतिम वस्तू काय, मध्यमवर्ती वस्तू काय, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर उत्पादन घेताना होणारी झीज म्हणजे काय, घसारा आपण विचारात घेत असतो. मी तुम्हाला अगोदरच आत्ताच सांगितलंय की उत्पादन घेताना इथं काय होणार आहे, झीज होणार आहे, घसारा होणार आहे, जी की घसारा असतो तो आपल्याला इथं विचारात घ्यावा लागत असतो. त्यानंतर आर्थिक वर्ष, हे सुद्धा महत्वाचं आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे आपल्याला एका वर्षाचा जर आपला जो काही जीडीपी असतो आपण एका वर्षाचा काढतो, त्यामध्ये आपल्याला फक्त एका आर्थिक वर्षाचाच विचार करावा लागतो. ठीक आहे, आपण 2-4 वर्षाचा विचार करून जीडीपी काढणार नाही होत. ठीक आहे, म्हणजे इथं महत्वाचं काय आहे तर आर्थिक वर्ष सुद्धा महत्वाचं आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मध्यमवर्ती वस्तू विचारात घेतल्या जात नाहीत. खूप डिटेलमध्ये जाण्याची काहीही गरज नाहीये, एक्झामला खूप मायनर आणि खूप बेसिक क्वेश्चन्स येतात. मी तुम्हाला क्वेश्चन्स काय काय कशा प्रकारचे देतील ते सुद्धा पुढे सांगणार आहे व्यवस्थितपणे. जर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघितला तर ते क्वेश्चन सुद्धा तुमचे जे काही आयोगाने विचारलेले ते सुद्धा तुमचे सॉल्व्ह होतील. ओके, थोडक्यात मी तुम्हाला इथं एक टेबल काढून दिलंय. आणखी एकदा, जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे काय, टोटल. टोटल म्हणजे काय, इथं
आपल्याला जी आलं म्हणजे ग्रॉस, ग्रॉस म्हणजे काय असतं, टोटल असतं, त्यावेळेस आपल्याला घसारा इथं विचारात घ्यायचा. डोमेस्टिक, डोमेस्टिक म्हणजे काय तर देशाच्या आत, देशांतर्गत, म्हणजे तिथं आपल्याला आर्थिक आणि सामुद्रिक सीमा ह्या दोन्ही सुद्धा विचारात घ्यावं लागतं. म्हणजे आर्थिक आणि सामुद्रिक सीमांच्या आत वस्तू आणि सेवा यांचं जे काही उत्पादन आपण घेतो त्याला काय म्हणतात, जीडीपी असं म्हणतात. ओके, आणि महत्वाचं म्हणजे काय, जीज म्हणजेच घसारा आपल्याला या जीडीपी मध्ये काउंट करावा लागतो. आर्थिक वर्ष काय आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, आता आपण एक क्वेश्चन बघूया. जीडीपी संदर्भात खालील विधानांमधून योग्य ती विधाने ओळखा. जे काही आतापर्यंत आपण जीडीपी बद्दल बघितले त्यावरच हा एक क्वेश्चन आहे. अजून भरपूर काही जीडीपी बद्दल बघायचंय, तोपर्यंत हा एक क्वेश्चन आपण बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला एक कळून येईल की आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतो. ओके, तर पहिला ऑप्शन काय आहे, अंतिम वस्तू व सेवा यांचे देशांतर्गत उत्पादन घेणे. त्यानंतर दुसरा ऑप्शन, घसारा विचारात घेतला जातो. तिसरा ऑप्शन, आर्थिक वर्षाचा वापर केला जातो. आणि चौथा ऑप्शन, देशांतर्गत निव्वळ उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन बघा, अंतिम वस्तू आणि सेवा यांचे देशांतर्गत उत्पादन घेतो का? हो, ऑब्व्हियसली घेतो. आपण अंतिम वस्तू आणि सेवा यांच्याबद्दलच बोलतोय, मध्यमवर्ती वस्तू या जीडीपी मध्ये काउंट करत नसतात. दुसरा ऑप्शन काय, घसारा विचारात घेतला जातो. ऑब्व्हियसली हे सुद्धा बरोबर आहे, घसारा आपण जीडीपी मध्ये विचारात घेतो, नॅशनल इन्कम मध्ये घसारा विचारात घेतला जात नाही. त्यानंतर तिसरं काय, आर्थिक वर्षाचा वापर केला जातो, ते सुद्धा बरोबर आहे. एका आर्थिक वर्षात जेवढं काही उत्पादन होईल त्याचाच विचार आपल्याला जीडीपी मध्ये करावा लागतो. आणि चौथं काय, देशांतर्गत निव्वळ उत्पादन, हे असं काही पाहिलं नाही आपण, त्यामुळं पहिले तीनही ऑप्शन या जीडीपी संदर्भात योग्य आहेत. ठीक आहे, आता आपण जीडीपी वर परिणाम करणारे घटक हे कोणते कोणते आहेत याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. तर पहिलं बघा, जीडीपी मध्ये परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. पहिला म्हणजे देशांतर्गत खरेदी शक्ती, त्यानंतर रोजगार पातळी, त्यानंतर करांचे दर, सरकारची धोरणे म्हणजे गव्हर्नमेंट जे काही पॉलिसीज काढतं ते, आणि चलनवाढ परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी जीडीपी वर परिणाम करत असतात. आता त्या कशा प्रकारे परिणाम करतात ते आपण बघून घेऊ. तर जीडीपी मध्ये वाढ घडून आणणारे घटक कोणते आणि घट घडून आणणारे घटक कोणते हे आपण बघणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपण बघूया खरेदी शक्तीबद्दल. आता जीडीपी मध्ये वाढ घडून आणणारे घटक याबद्दल आपण डिस्कस करूया. आता खरेदी शक्ती, आता जर लोकांची खरेदी शक्ती वाढली म्हणजे परचेसिंग पॉवर वाढली, लोकांकडे जर लोकांनी काय केलं, खरेदी शक्ती वाढली म्हणजे लोकांकडे पैसा आलेला आहे. ओके, आणि लोकांनी खरेदी शक्ती लोकांची वाढलेली आहे म्हणजे लोक भरपूर काही खरेदी करत आहेत. ठीक आहे, म्हणजे काय होतं, खरेदी शक्ती जर वाढली असेल लोकांची तर वस्तू आणि सेवांची काय वाढणार, मागणी वाढणार. वस्तू आणि सेवांची जर मागणी वाढली तर काय होईल, उत्पादन वाढेल. वस्तू आणि सेवांचं काय होईल, उत्पादन वाढेल, आणि त्यामुळे आपोआपच काय होईल, जीडीपी सुद्धा वाढेल. ठीक आहे, म्हणजे पहिला पॉइंट काय, खरेदी शक्ती. म्हणजे काय, जर खरेदी शक्ती वाढली तर वस्तू आणि सेवा यांची मागणी वाढेल, वस्तू आणि सेवांची मागणी वाढली तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढेल, आणि जर वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं तर जीडीपी सुद्धा आपोआपच वाढेल. ओके, त्यानंतर रोजगार पातळी, याच्याबद्दल आपण बघूया. तर रोजगार पातळी जर वाढली, सर सगळे रोजगार जे काही, समजा आता सध्या बेरोजगारीची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण जर रोजगार पातळी वाढली, सगळ्यांना जर रोजगार मिळाला, तर रोजगार मिळाल्यानंतर काय होईल, लोकांकडे पैसा येईल. लोकांकडे जर पैसा आला तर लोकांची खरेदी शक्ती वाढेल. खरेदी शक्ती म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की लोकांकडे पैसा आल्यामुळे लोक काय करतील, खरेदी शक्ती वाढणार, म्हणजे वस्तू खरेदी करायला लागतील. आणि जर खरेदी शक्ती जर लोकांची वाढत असेल तर वस्तू आणि सेवांची काय होणार, मागणी वाढणार. आणि वस्तू आणि सेवांची जर मागणी वाढली तर काय होईल, उत्पादन वाढणार. कंपन्या काय करणार, त्या प्रोडक्टचं अजून उत्पादन घ्यायला सुरुवात करणार. आणि जर उत्पादन वाढलं तर जीडीपी सुद्धा वाढणार, कारण आपण काय करतोय, जीडीपीची व्याख्या काय, देशांतर्गत उत्पादन. अंतिम वस्तू आणि सेवांचं देशांतर्गत उत्पादन जेवढं वाढलं तेवढा जीडीपी काय असतो, जास्त असतो. म्हणजे काय, जर रोजगार पातळी वाढली तर खरेदी शक्ती वाढते, वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, म्हणून उत्पादन वाढतं, आणि म्हणून जीडीपी सुद्धा वाढत असतो. आता करांचे दर, याच्याबद्दल आपण बोलूया. आता जर करांचे जर दर जर कमी केले, ठीक आहे, आता अप्रत्यक्ष कर असतात. आता हे पुढे आपण कर काय आहे, करांचे दर, करांचे प्रकार, सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कव्हर करणारच आहोत. पण इथे तुम्ही एक लक्षात घ्या, जीडीपी मध्ये वाढ घडून आणणारा घट त्यावर कर कशा प्रकारे परिणाम करतो त्याबद्दल आपण इथे डिस्कस करत आहोत. ठीक आहे, जर करांचे दर आपण जर कमी केले, आता करांचे जर दर जर कमी केले तर लोकांचा पैसा जाणार नाही सरकारकडे जास्त, म्हणजे लोकांच्या हातात थोडाफार का होईना पैसा राहील. ओके, कारण समजा जर एखाद्या वस्तूवर 100 रुपये कर होता, पण तो समजा आपण 10 रुपये केला तर 90 रुपये लोकांच्या हातात राहत आहेत ना, मग त्या 90 रुपयामुळे काय होईल, लोकांची खरेदी शक्ती वाढणार.
ओके, म्हणजे जर करांचे जर दर सरकारनं कमी केले तर लोकांच्या हातामध्ये पैसा राहील, आणि जर लोकांच्या हातामध्ये पैसा राहिला तर खरेदी शक्ती वाढणार, खरेदी शक्ती जर वाढली तर वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार, मागणी वाढली तर काय वाढणार, उत्पादन वाढणार, आणि उत्पादन वाढल्यावर ऑटोमॅटिकली जीडीपी सुद्धा वाढणार. ओके, आय होप सो तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट काय होता, गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे योजनांची निर्मिती. आता जर सरकारनं काय केलं, सरकारनं खूप साऱ्या योजना काढल्या, तर योजना जर काढल्या तर काय होतं, लोकांची खरेदी शक्ती वाढते. आता कसं काय वाढते, आता फॉर एक्झाम्पल नरेगा स्कीम आहे. नरेगा स्कीममुळे काय होतं, नरेगा नावाची एक योजना सरकारनं निर्माण केली, आणि या योजने थ्रू काय केलंय, लोकांना रोजगार निर्मिती दिलेली आहे. म्हणजे नरेगा सारख्या स्कीममुळे काय होतं, लोकांना रोजगार मिळतो. आणि मी अगोदरच सांगितलं, रोजगार वाढल्यानंतर काय होतं, खरेदी शक्ती वाढते. खरेदी शक्ती वाढल्यानंतर वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, त्यानंतर उत्पादन वाढतं, आणि ऑटोमॅटिकली जीडीपी सुद्धा वाढत असतो. ओके, म्हणजे जर सरकारनं योजनांची जर निर्मिती जास्त केली असेल तरी सुद्धा आपला जीडीपी वाढू शकतो. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे काय, चलनवाढ पातळी. आता जर चलनवाढ असेल, ठीक आहे, चलनवाढ म्हणजे काय, की लोकांकडे पैसा आलेला आहे, मार्केटमध्ये पैसा आहे, लोकांच्या खिशात सुद्धा पैसा आहे, चलनवाढ झालेली आहे. आणि जर चलनवाढ झालेली असेल तर पैसा आपोआप हातामध्ये येतो. पैसा जर असेल तर मागणी वाढणार, उत्पादन वाढणार, आणि आपोआपच जीडीपी सुद्धा वाढणार. ओके, आता घट घडून आणणारे घट कोणते, तर हेच आहेत, पण पूर्ण याचा उलट परिणाम होणार. जर लोकांची खरेदी शक्ती कमी झाली, खरेदी शक्ती जर कमी झाली तर काय होणार, वस्तू आणि सेवांची मागणी होणार नाही. आता वस्तू आणि सेवांची जर मागणीच होत नसेल तर उत्पादन होणार आहे का, कंपन्या उत्पादन करतील का, नाही करणार. म्हणून जीडीपी सुद्धा आपोआपच कमी होईल. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल आहे, कोणता तरी एखादा मोबाईल आहे, समजा सॅमसंगचा आता J4 नावाचा एक मोबाईल आहे, कोणता पण मोबाईल घ्या, तर त्या मोबाईलची जर मागणीच नसेल लोकांची, तर ती कंपनी त्या मोबाईलचं उत्पादन करणार का, नाही करणार. ठीक आहे, त्यामुळे मग जीडीपी सुद्धा कमी होणार. म्हणजे काय तर घट घडून आणणारे घट हेच असतात, फक्त याचा उलट परिणाम होत असतो. आता जर रोजगार पातळी जर कमी झाली, रोजगार पातळी जर कमी झाली तर काय होतं, खरेदी शक्ती कमी होणार, कारण रोजगार नाही, लोकांकडे पैसा नाही, लोकांकडे पैसा नाही, खरेदी शक्ती नाही, खरेदी शक्ती नाही, लोकांकडे पैसाच नाही, तर वस्तू आणि सेवांची मागणीच होणार नाही. वस्तू आणि सेवांची जर मागणीच होत नसेल तर उत्पादन सुद्धा कंपन्यांमधून सेवा आणि वस्तूंचं होणार नाही, आणि त्यामुळे आपोआपच जीडीपी सुद्धा कमी होऊन जाईल. ओके, आय होप सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येईल. ज्या विद्यार्थ्यांना कळत नाही त्यांनी पुन्हा एकदा मागे जायचं, मी काय बोललो त्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐकायचं. तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी अगदी डिटेलमध्ये कव्हर होतील. ठीक आहे, आता आपण करांकडे येऊया. जीडीपी मध्ये वाढ घडून आणणाऱ्या घटकामध्ये आपण कर बघितला होता. करांचे दर जर कमी केले तर काय होतं, मी तुम्हाला बोललो होतो की लोकांच्या हातामध्ये पैसा राहतो. पैसा राहिल्यामुळे काय होतं, लोक वस्तू आणि सेवांची मागणी करतात, लोकांची खरेदी शक्ती वाढते, त्यामुळे काय होतं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, त्यामुळे काय होतं, जीडीपी वाढतो. पण जर करांचे दर सरकारनं जास्त केले तर काय होणार आहे, सरकारकडे जास्त महसूल जाईल, त्याबद्दल काही डाऊट नाही. पण काय होणार आहे तर लोकांकडे मात्र पैसा कमी होऊन जाईल. 100 रुपये जर टॅक्स आहे, ठीक आहे, आणि त्यांनी जर 120 रुपये केला तर 20 रुपये आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात, आपल्याकडे पैसे थोडेफार कमी राहतात लोकांकडे. म्हणून जर करांचे दर जर सरकारनं जास्त केले तर लोकांकडे पैसा कमी होऊन जाईल. लोकांकडे जर पैसा कमी आला तर खरेदी शक्ती कमी होईल, वस्तू आणि सेवांची मागणी सुद्धा कमी होईल. त्यामुळं वस्तू आणि सेवांची जर मागणी कमी झाली तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन सुद्धा कमी होईल, आणि त्यामुळं जीडीपी सुद्धा कमी होऊन जाईल. ओके, त्यानंतर जर सरकारनं गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा जे काही योजना असतात त्या योजनावर खर्चच केला नाही, योजना निर्मिती केलीच नाही, ठीक आहे, मग योजना निर्मिती केली नाही तर लोकांकडे परत पैसा येणार नाही. पैसा जर नाही आला तर काय येणार नाही, पुन्हा खरेदी शक्ती वाढणार नाही, वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार नाही, उत्पादन वाढणार नाही, आणि जीडीपी सुद्धा वाढणार नाही. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक केलेल्या असतात, त्यामुळे व्यवस्थितपणे या गोष्टी तुम्ही परत एकदा बघा, डोक्यातच ठेवून द्यायचं, कसे कसे परिणाम होतात, जीडीपी कसा कसा वाढतो, कोणत्या गोष्टीमुळे जीडीपी वाढतो, कोणत्या गोष्टीमुळे जीडीपी कमी होतो, ह्या सगळ्या गोष्टी एकदम डोक्यामध्ये एकदा बसलं का, लाईफ टाईम तुम्हाला हे ध्यानात राहणार. ओके, आता आपण ह्याच्यावर एक क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जीडीपी मध्ये वाढ निर्माण होते? पहिलं ऑप्शन खरेदी शक्ती जास्त, दुसरं ऑप्शन वस्तू आणि सेवांची मागणी जास्त, तिसरं ऑप्शन अप्रत्यक्ष करांचे दर कमी, आणि चौथं ऑप्शन सार्वजनिक खर्चात घट निर्माण. सगळ्यांनी क्वेश्चन नीट वाचा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जीडीपी मध्ये वाढ निर्माण होईल, जीडीपी मध्ये वाढ निर्माण होईल. ओके, आता जर पहिलं ऑप्शन काय आहे, खरेदी शक्ती जास्त. जर खरेदी शक्ती जास्त असेल
तर लोकांकडे लोक काय करतील, लोकांकडे पैसा असणार म्हणून तर खरेदी शक्ती जास्त आहे. लोक काय करणार मग, वस्तू आणि सेवांची मागणी करणार. वस्तू आणि सेवांची जर मागणी केली तर काय होणार, उत्पादनामध्ये वाढ होणार आणि उत्पादन वाढलं तर जीडीपी मध्ये सुद्धा वाढ होणार. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे. ओके, दुसरा ऑप्शन, वस्तू आणि सेवांची मागणीमध्ये वाढ होती. जीडीपी मध्ये जर वाढ झाली तर वस्तू आणि सेवांची मागणी होते का? ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली होतं. मी तुम्हाला आत्ताच व्यवस्थितपणे समजावून सांगितले. अप्रत्यक्ष करांचे दर कमी, ठीक आहे. आता अप्रत्यक्ष करांचे जर दर कमी केले तर जीडीपी मध्ये वाढ निर्माण होते का? विचार करा. करांचे जर दर कमी केले तर लोकांकडे थोडाफार पैसा हातामध्ये राहणार. समजा पहिल्यांदा 100 रुपये टॅक्स होता, पण आता 10 रुपये टॅक्स आहे, 90 रुपये हातामध्ये राहत आहेत, ठीक आहे. म्हणजे जर दर कमी केले तर लोकांकडे पैसा राहतोय. पैसा राहिल्यामुळं काय करणार लोक? वस्तू आणि सेवांची मागणी करणार. मागणी केल्यामुळं वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणार आणि आपोआप जीडीपी मध्ये वाढ होणार. त्यानंतर चौथा ऑप्शन, सार्वजनिक खर्चात घट निर्माण केली सरकारनं, ठीक आहे. आता चौथा ऑप्शन नीट लक्ष देऊन बघा. जर सरकारनं सार्वजनिक खर्चामध्ये जर घट निर्माण केली, म्हणजे योजना निर्मिती केलीच नाहीये, तर योजना निर्मिती न केल्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा येणार नाही, रोजगार निर्माण होणार नाही. मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल सुद्धा दिलं होतं, नरेगा जी काही योजना आहे, नरेगा योजनामुळे काय झालं, सरकारनं नरेगा योजना काढली आणि नरेगा योजनामुळे काय झालं तर रोजगार पातळी निर्माण झाली. म्हणजे काहीतरी 100 रुपये रोज असा काहीतरी तो एक पॅटर्न असतो त्या नरेगामध्ये, ठीक आहे. तर लोकांच्या हातामध्ये पैसा आला. पैसा आल्यामुळे काय होणार, लोक वस्तू आणि सेवांची मागणी करणार, त्यामुळे उत्पादन वाढणार आणि जीडीपी वाढणार. पण इथं काय झालं, ऑप्शन मध्ये काय दिले, सार्वजनिक खर्चामध्ये घट. सार्वजनिक खर्चात जर घट निर्माण केली तर लोकांकडे रोजगाराची पातळी येणारच नाही, म्हणजे लोकांकडे पैसा येणारच नाही, ठीक आहे. म्हणजे हा जो काही चौथा ऑप्शन आहे हा इथं चूक आहे. म्हणजे पहिले तिन्ही जे काय आहेत हे जीडीपी मध्ये वाढ निर्माण करतात, पण चौथ्या ऑप्शनमुळे जर सार्वजनिक खर्चामध्ये जर घट निर्माण केली तर जीडीपी मध्ये वाढ होत नसते. ओके, तर हे तिन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. जीडीपी मध्ये खालील पैकी कोणते घटक घट घडून आणतात? ऑप्शन नंबर 1, खरेदी शक्ती जर कमी केली. ऑप्शन नंबर 2, कराचे दर कमी असणे. ऑप्शन नंबर 3, वस्तू आणि सेवा यांची मागणी जास्त. आणि ऑप्शन नंबर 4, सार्वजनिक खर्चात वाढ असणे. याचं उत्तर तुम्ही द्यायचं आता मला. ओके, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही मला द्या. अगदी सोपा क्वेश्चन आहे, मी तुम्हाला जे सांगितलं त्यावरच क्वेश्चन आहे. जीडीपी मध्ये खालील पैकी कोणते घटक घट घडून आणतात? ओके, अशाच टाईपचे क्वेश्चन एक्झामला येत असतात, काही दुसरं येत नाही. फक्त कन्सेप्च्युअल बेसवर क्वेश्चन अवेलेबल असतात. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली, आपोआप सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. काही डिटेल वाचायची गरज नाही, जेवढं पाहिजे तेवढंच वाचायचं. एमपीएससी म्हणजे जे वाचायला हवं, जे हे त्याला कळलं का, नक्कीच एक्झाम क्रॅक होते. भलतच सुलतच काही भी वाचत बसायची काहीही गरज नाही. ओके, आता आपण काय करू, आतापर्यंत आपण काय बघितलं तर जीडीपीवर परिणाम करणारे घटक बघितले, ठीक आहे. म्हणजे जीडीपी मध्ये वाढ घडून आणणारे घटक आणि जीडीपी मध्ये घट घडून आणणारे घटक. आता जीडीपी मुळे परिणाम काय होतात, जीडीपी जर वाढला तर काय परिणाम होतो आणि जीडीपी जर कमी झाला, जीडीपी मध्ये जर घट झाली तर काय परिणाम होतो, हे आपण बघणार आहोत. ओके, अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये करायचं, अजिबात विसरायचं नाहीये. ओके, तर सुरुवातीला आपण काय बघूया, जीडीपी मध्ये जर वाढ झाली तर त्याचे परिणाम काय काय होतात त्याच्याबद्दल डिस्कस करूया. आता जर समजा जीडीपी मध्ये वाढ झाली, सुरुवातीला जीडीपी हा 6.9 होता, आता समजा 7.6 झाला, म्हणजे जीडीपी वाढला. जर जीडीपी वाढला म्हणजे काय होणार, तिथं उत्पादन वाढणार, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणार. ओके, आता जर वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन वाढलं तर काय होणार, रोजगारामध्ये वाढ होणार. कारण समजा आता वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवण्यासाठी लोक काय करणार, कंपन्या काय करणार, रोजगार प्रोव्हाइड करणार, त्यामुळे रोजगारात सुद्धा वाढ होणार. आता रोजगारात जर वाढ झाली तर गरिबीचं प्रमाण राहणार आहे का? नाही. म्हणजे गरिबीचं प्रमाण हे आपोआपच काय होणार, कमी होणार, कारण सगळ्यांना थोडाफार रोजगार मिळायला लागतोय. मग जर गरिबीचं प्रमाण कमी झालं तर बचतीचा दर वाढणार, म्हणजे लोक सेव्हिंग करायला सुरुवात करतील, ठीक आहे. म्हणजे लोकांचा बचतीचा दर काय होणार, आपोआपच वाढ होणार. बचतीचा दर जर दर वाढत असेल तर लोकांची गुंतवणूक क्षमता देखील वाढत असते, ठीक आहे. म्हणजे लोक सेव्हिंग करणार पैसे आणि सेव्हिंग केल्यानंतर कुठेतरी पैसे ते गुंतवणूक करणार, ठीक आहे. म्हणजे जर जीडीपी वाढला तर वस्तू आणि सेवा यांचं उत्पादनामध्ये वाढ होते, मग रोजगारामध्ये वाढ होते. रोजगारामध्ये जर वाढ झाली तर गरिबीचं प्रमाण हे कमी होतं,
गरिबीचं जर प्रमाण कमी झालं तर लोकांच्या बचतीचा दर वाढतो, म्हणजे लोकांकडे सेव्हिंग होते, आणि जर बचतीचा जर दर वाढला तर लोकांची गुंतवणूक क्षमतेमध्ये सुद्धा लोकांच्या वाढ होत असते. ओके, आता महत्वाचं म्हणजे काय, आता जर उत्पादन वाढलं तर उत्पादन वाढल्यामुळं कंपनीचा नफा सुद्धा वाढणार. आता कंपनी काय करणार, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवणार. उत्पादन वाढवल्यामुळं मग कंपनीचा नफा सुद्धा वाढणार. वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन वाढवते तर आपोआपच कंपनीचा नफा वाढणार, कारण कंपनी काय अशी तोट्यामध्ये थोडी काम करणार आहे. आपोआपच जर वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन वाढलं तर कंपनीचा नफा वाढतो, आणि जर कंपनीचा नफा वाढला तर सरकारला मिळणारं कंपनी करापासूनचं जे काही उत्पन्न असतं ते सुद्धा वाढतं. आणि मग कंपनी करातलं जे काही उत्पन्न असतं त्यापासून सरकारला महसूल, म्हणजे महसूल मिळतो, आणि त्यामुळे सरकारच्या महसुलामध्ये वाढ होते, आणि महसुलामध्ये वाढ झाल्यानंतर सरकारची तूट नियंत्रणामध्ये येत असते. अशा टाईपचा हा GDP चा परिणाम असतो. ह्या सगळ्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे महसुलात वाढ, तूट म्हणजे काय असतं, ह्या पुढे आपण बघणारच आहोत. पण थोडक्यात तुम्हाला हे लक्षात असायला हवं, जर उत्पादन वाढवलं वस्तू आणि सेवांचं तर कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होतो. आता जो काही सरकारचा कंपनी कर असतो तो कंपनीच्या नफ्यावर असतो. नफा वाढल्यामुळे काय होणार, सरकारला कंपनी करांपासून मिळणारं उत्पन्न वाढत असणार, त्यामुळे काय होणार, सरकारच्या महसुलामध्ये वाढ होणार. ठीक आहे, आता GDP जर कमी झाला तर काय परिणाम होईल याच्याबद्दल डिस्कस करू. जर GDP कमी झाला तर उत्पादन, वस्तू आणि सेवांचं उत्पादन काय होणार, कमी होणार. वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन कमी झालं तर आता समजा वस्तू आणि सेवांचं उत्पादनच करायचं नाही तर कंपन्या लोकांना रोजगार देणार का, नाही देणार, म्हणजे बेरोजगारीमध्ये वाढ होणार. ओके, फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं उत्पादन करायचंच नाही एखाद्या कंपनीला, मग ते काय करणार, जेवढे काही समजा एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा ते काढून देऊ शकते, त्यामुळे काय होणार, बेरोजगारीमध्ये वाढ होणार. जर बेरोजगारीत वाढ झाली तर आपोआपच काय होणार, गरिबीचे प्रमाण वाढणार. गरिबी जर वाढली तर लोकांकडे पैसा नसणार, त्यामुळे बचतीचा दर, जे काही पैसा बचतीचा जो दर असतो तो लोकांचा कमी होणार. बचतीचा जर दर कमी झाला तर गुंतवणूक क्षमता सुद्धा लोकांची कमी होणार. ओके, अशा टाईपनं तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे, लिंक लावता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. ओके, तुम्ही काय फक्त पुस्तक काढायचं आणि रट्टा मारायचं अशामुळे एक्झाम क्रॅक होत नाही. जे पाहिजे जसे टाईपचे क्वेश्चन एक्झामला येतात त्या टाईपनं आपण त्या अँगलनं आपण अभ्यास करायला हवा. ओके, तर तुम्हाला आय होप सो हे सगळं कळतंय. जर काय, GDP जर कमी झाला तर वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन कमी होणार. वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन कमी होत असेल तर त्या कंपन्या काय करणार, एम्प्लॉईज किंवा रोजगारांना रोजगार देणार नाहीत, किंवा त्यांना उत्पादनच घ्यायचं नाही तर नवीन रोजगारांना रोजगार पुरवणारच नाही. ठीक आहे, त्यामुळे कारण त्यांना तेवढे लोक त्यांना लागणारच नाहीत, म्हणजे काय होणार, बेरोजगारीमध्ये वाढ होणार, म्हणजेच गरिबीचं प्रमाण वाढणार. गरिबीचं जर प्रमाण वाढलं तर लोकांच्या बचतीचा दर कमी होणार, म्हणजेच काय तर लोकांची गुंतवणूक क्षमता सुद्धा कमी होणार. ओके, आणि अजून काय तोटा होऊ शकतो, आता जर उत्पादन जर कमी झालं वस्तू आणि सेवांचं तर मग कंपनीचा नफा सुद्धा कमी होणार. आता सरकारला कंपनीचा जो काय कंपनी कर असतो तो कशापासून मिळतो, मी तुम्हाला सांगितलंय, तो मिळतो कंपनीच्या नफ्यावर असतो, म्हणजे जो काही नफा झाला त्या नफ्यावर असतो कंपनी कर. आता जर नफाच कमी झाला तर सरकारला कंपनी करापासून मिळणारं उत्पन्न सुद्धा कमी होणार, म्हणजे सरकारला मिळणारा महसूल सुद्धा कमी होणार. म्हणून महसुली तूट आणि राजकोषीय तूट ह्या वाढत असतात. ओके, सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता आपण परत एकदा क्वेश्चन बघूया. जेव्हा महसुली तूट आणि राजकोषीय तूट कमी असते तेव्हा GDP --. काय क्वेश्चन आहे, जेव्हा महसुली तूट आणि राजकोषीय तूट कमी असते तेव्हा GDP वाढतो का कमी होतो? नीट लक्ष देऊन आन्सर द्या. महसुली तूट आणि राजकोषीय तूट कमी आहे म्हणजे काय, GDP मध्ये वाढ झालेली आहे. GDP मध्ये वाढ झाली त्यामुळे काय होणार, तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणार. वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं त्यामुळे काय होणार, कंपनीचा नफा वाढणार. कंपनीचा नफा वाढल्यामुळं कंपनी कर जे काय असतं त्यावर सरकारला महसूल जास्त मिळणार. महसुलात वाढ झाली त्यामुळे महसुली तूट आणि राजकोषीय तूट काय असणार, कमी असणार. ओके, कळालं तुम्हाला, महसुली तूट आणि राजकोषीय तूट का बरं कमी असते, केव्हा कमी असते, जेव्हा GDP हा जास्त असतो. ओके, दुसरा क्वेश्चन बघा. जेव्हा GDP जास्त असतो तेव्हा करांपासून मिळणारे उत्पन्न कमी असते का जास्त असते, सांगा. जेव्हा GDP जास्त आहे तेव्हा करांपासून मिळणारे उत्पन्न ऑब्व्हियसली जास्त असणार. तुम्हाला सांगितलं मी, GDP जास्त
जीडीपी जास्त, त्यामुळे काय होणार, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणार. वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं तर कंपनीचा नफा वाढणार, आणि कंपनीचा नफा वाढला त्यामुळे काय होणार, सरकारला कंपनी करापासून मिळणारा उत्पन्न वाढणार, म्हणजे करांपासून मिळणारं उत्पन्न हे जास्त असतं. ओके, तिसरा क्वेश्चन, जेव्हा जीडीपी जास्त असतो तेव्हा निर्यातीचे प्रमाण काय असते, हे मी तुम्हाला सांगितलं नाही, थोडं डोकं लावून तुम्ही याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, जीडीपी जर जास्त असेल तेव्हा निर्यातीचे प्रमाण काय असेल, चला ठीक आहे मीच सांगतो याच्याबद्दल. जीडीपी जास्त आहे, क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, जीडीपी जास्त आहे. जीडीपी जर जास्त असेल त्यावेळेस काय होतं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं. आता जर वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन वाढलं तर ऑब्व्हियसली निर्यात सुद्धा वाढणार, निर्यातीचं प्रमाण सुद्धा वाढणार. ठीक आहे, जीडीपीचं जर जीडीपी जर कमी असेल म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादनच कमी आहे, आपल्या देशातच नाहीये, आपण काय निर्यात करणार आहोत का, नाही करणार. म्हणजेच काय, जीडीपी जर जास्त असेल म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणार, वस्तू आणि सेवांचं खूप उत्पादन झाल्यानंतर आपलं निर्यातीचं प्रमाण सुद्धा वाढत असतं. चौथा क्वेश्चन बघू, महसुली तूट व राजकोषीय तूट तसेच व्यापार तूट जास्त असते तेव्हा जीडीपी कसा असतो. पहिल्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे, महसुली तूट, राजकोषीय तूट तसेच व्यापार तूट ज्यावेळी जास्त असते तेव्हा जीडीपी कमी असतो का जास्त असतो. नीट लक्ष देऊन क्वेश्चन बघा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. बघा, ज्यावेळेस महसुली तूट आणि राजकोषीय तूट जास्त आहे. आता महसुली तूट आणि राजकोषीय तूट जास्त कधी असते, ज्यावेळेस जीडीपी कमी असतो. कस काय, जर जीडीपी कमी आहे, जीडीपी कमी असल्यामुळे काय होणार, उत्पादन कमी होणार वस्तू आणि सेवांचं. वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन कमी झालं तर कंपन्यांचा नफा कमी होणार, आणि कंपन्यांचा जर नफा कमी झाला तर सरकारला कंपनी करांपासून मिळणारं उत्पन्न कमी होणार, सरकारला महसूल कमी मिळणार, त्यामुळे महसुली तूट आणि राजकोषीय तूट ह्या आपोआपच कमी होत असतात. ओके, तर मग चौथ्याचा ऑप्शन, चौथ्याचं उत्तर काय आपलं, जर महसुली तूट, राजकोषीय तूट आणि व्यापार तूट जर जास्त असेल तेव्हा जीडीपी हा कमी असतो. ओके, इथे एक तुम्हाला एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा मी सांगतो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाची आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जीडीपी मध्ये जर वाढ झाली तर करांपासून मिळणारं उत्पन्न हे वाढत असतं. मग जीडीपी मध्ये जर वाढ झाली तर करांपासून मिळणारं उत्पन्न वाढत असतं, याला काय म्हणत असतात, याला अंतर्गत परिवर्तनीयता म्हणत असतात. एक्झामला प्लेन फॅक्च्युअल असा क्वेश्चन बनू शकतो, जीडीपी मध्ये जर वाढ झाली तर करांपासून मिळणारे उत्पन्न वाढते, याला काय म्हणतात, तर अंतर्गत परिवर्तनीयता असं म्हणतात. ओके, आता आपण क्षेत्रनिहाय जीडीपी बद्दल थोडं डिस्कस करूया. क्षेत्र म्हणजे काय, शेती, उद्योग आणि सेवा. आता शेतीबद्दल जर विचार करायचा झाला तर 1951 ते 1961 या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये जीडीपीचा वाटा हा सर्वात जास्त होता. हे तुम्हाला हा टेबल लक्षात असणं खूप महत्वाचं आहे, एक्झामला फॅक्च्युअल क्वेश्चन्स यावर बनतात. शेतीमध्ये, शेती क्षेत्रामध्ये 1951 ते 1961 या काळामध्ये जीडीपी मध्ये वाटा सर्वात जास्त होता. काय बरं कारण असेल, कारण पहिली पंचवार्षिक योजना, ज्या विद्यार्थ्यांनी पंचवार्षिक योजनेचा अभ्यास केला त्यांना कळत असेल, कारण पहिल्या पंचवार्षिक जी काही योजना होती ही शेतीशी रिलेटेड होती, शेतीवर आपला फोकस होता. त्यामुळं 1951 ते 1961 हा जो काही पिरियड आहे, या पिरियडमध्ये शेती क्षेत्रातील जो काही वाटा होता हा जीडीपीचा जास्त होता. ओके, त्यानंतर 1961 नंतर शेती क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा हा कमी कमी होत गेला. का बरं कमी कमी होत गेला, त्यावेळेस दुष्काळ सुद्धा पडले होते, त्यानंतर चायनाचं वार होतं, त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश यासोबतचे जे काही युद्ध झाले होते, त्या या युद्धावर जास्त आपला खर्च झाला, त्यामुळं शेती क्षेत्रातील जो काही आपला वाटा होता हा 1961 नंतर जीडीपी मध्ये कमी कमी होत गेला. त्यानंतर उद्योग क्षेत्र, उद्योग क्षेत्रामध्ये आपला जीडीपीचा जो काही वाटा आहे हा कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. पहिल्यापासूनच उद्योग क्षेत्रामध्ये जीडीपीचा वाटा हा स्थिर आहे. आणि सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त 1991 नंतर सेवा क्षेत्रामध्ये वाढ झाली, मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ठीक आहे, म्हणजे आपण 1991 नंतर LPG धोरण स्वीकारलं आणि त्यामुळं सेवा क्षेत्रामध्ये 1991 नंतर जीडीपीचा वाटा वाढलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं काय झालं, त्या सेवा क्षेत्रामध्ये रोजगारात सुद्धा वाढ झाली, कारण सेवा क्षेत्रामध्ये जीडीपी वाढला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जीडीपी वाढला तर काय वाढतं, रोजगार वाढतो, म्हणजे या सेवा क्षेत्रामध्ये रोजगारामध्ये वाढ झाली. ओके, जर आता क्वेश्चन असा आला, सर्वाधिक रोजगार सर्वाधिक कुठून कुठे आहे, म्हणजे जर आपल्याला शेती, उद्योग आणि सेवा यांच्याबद्दल जर सांगितलं तर सर्वाधिक रोजगार हा कुठे आहे असं जर विचारलं तर कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार अवेलेबल आहेत,
तर सर्वात जास्त कशामध्ये येतील, सेवा क्षेत्रामध्ये येतील, त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये. ओके, आणि बेरोजगारी सर्वात जास्त कुठे आहे, तर शेतीमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे, आणि नंतर सेवा क्षेत्रामध्ये. ठीक आहे, सेवा क्षेत्रामध्ये सर्वात कमी, सर्वात जास्त बेरोजगारी कुठे आहे, तर ती शेती क्षेत्रामध्ये आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये फक्त जीडीपी बद्दल बोललोय. जीडीपीचा अर्थ एका आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा यांचे आपल्या भारताच्या आर्थिक आणि सामुद्रिक सीमांच्या आत घेतलेलं वस्तू आणि सेवांचं उत्पादन म्हणजे काय, तर अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय, तर जीडीपी. मध्यवर्ती वस्तू इथं विचारात घ्यायच्या नाही. महत्वाचं म्हणजे काय, तर जीडीपी मध्ये आपण घसारा विचारात घेत असतो. जी फॉर ग्रॉस, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. डोमेस्टिक म्हणजे देशाच्या आत, देशांतर्गत म्हणजे देशाच्या आर्थिक आणि सामुद्रिक सीमाच्या आत. ओके, महत्वाचं म्हणजे काय, जीडीपी मध्ये घसारा विचारात घेतो हे लक्षातच ठेवा. जिथं जी आहे म्हणजे ग्रॉस आहे, तिथं आपण घसारा विचारात घेतो, पण घसारा हा नॅशनल इन्कम मध्ये विचारात घेतला जात नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जीडीपीवर परिणाम करणारे घटक बघितले, वाढ घडून आणणारे घटक आणि घट घडून आणणारे घटक. खरेदी शक्ती जर वाढले तर काय होते, रोजगार पातळी जर वाढली तर जीडीपीचं काय होतं, करांचे जर दर कमी केले तर जीडीपीचं काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या. त्यानंतर खरेदी शक्ती कमी केली, रोजगार पातळी जर कमी झाली, करांचे दर जर जास्त केले, त्यामुळं जीडीपीमध्ये घट घडून येत असते, हे सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये बघितले. त्यामुळं तुम्ही परत परत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्या क्लिअर होतील. पुढे आपण काय बघितलं, आपण जीडीपी जर वाढला तर काय परिणाम होतील आणि जीडीपी जर कमी केला तर काय परिणाम होतील, हे सुद्धा बघितलं. जीडीपी जर वाढला तर काय होत असतं, जीडीपी जर वाढला तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं. उत्पादन वाढल्यामुळे काय होणार, रोजगारामध्ये वाढ होणार. रोजगारामध्ये जर वाढ झाली तर गरिबीचं प्रमाण वाढणार, सॉरी गरिबीचं प्रमाण कमी होणार, कारण रोजगारात वाढ होणार, लोकांकडे पैसा येणार, बचतीचा दर वाढणार आणि गुंतवणूक क्षमता सुद्धा वाढणार. ओके, जीडीपी जर कमी झाला तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन काय होणार, कमी होणार. वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन कमी झालं तर बेरोजगारीमध्ये वाढ होणार, गरिबीचं प्रमाण वाढणार, लोकांच्या बचतीचा दर कमी होणार आणि गुंतवणूक क्षमता सुद्धा कमी होणार. असा तुम्हाला लिंक लावून अभ्यास करता आला पाहिजे. ओके, आय होप सो तुम्हाला ह्या जीडीपी बद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, त्या क्वेश्चनचं नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. क्वेश्चन काय होता, तर जीडीपी मध्ये खालील पैकी कोणते घटक घट घडून आणतात, आणि मी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले होते. ओके, तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या काही टर्म्स आहेत, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी, हे सुद्धा आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात